धन्यवाद सही रजे ह्या वळूया सामन्याकडे. अतिशय महत्त्वाचा सामना आजच्या दिवसातील आपण जर विचार केला तर 8 संघांपैकी 2 संघ या ठिकाणी मात्र अजूनही त्यांचं आव्हान कायम पाहायला मिळतंय या स्पर्धेमध्ये. एकीकडे रोहिंजन संघ तर एकीकडे ओवले संघ जो सातत्याने क्रिकेट खेळतोय. नो रेस्ट क्रिकेट खेळावं लागतं त्यांना, कारण की कोणत्याही प्रकारचा आराम लाभत नाही, कारण की सलग 3 सामने खेळावे लागतील ओवले संघाला. निश्चित त्यांचं देखील खूप कौतुक. सामना सुरू होईल, नाणेपैकी ओवले संघाने जिंकली. आतापर्यंत जर आपण विचार केला निश्चित 12 खेळाडू आपण पूर्ण ड्रेस कोट मध्ये या मित्रांनो, कारण की इथं जर इंजर्ड झाला एखादा खेळाडू तर 12 खेळाडू आतमध्ये जाईल अशा प्रकारचे निर्णय या ठिकाणी आम्हाला सातत्याने सांगू इच्छितात आमचे आयोजक. सातत्याने ते उल्लेख करतायत कारण की एकमात्र पेनल्टी लागली होती. रोहिंजन विपक्ष ओवले अशी लढत पाहायला मिळते. ठीक आहे ठीक आहे मित्रांनो, ह्या वळूया सामन्याकडे. सलामवीर फलंदाज रुपेश पाटील स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंडला सुजित पाटील, तर गोलंदाज मिथुन नो डाऊट ज्यांना सातत्यानं मिथुन दाफलकर ज्यांना पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. मागील सामन्यामध्ये थोडासा मार बसला होता मिथुनला कारण की एक चेंडू अतिरिक्त फेकी केला होता नऊच्या माध्यमातून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू बॅकफुट वरती जाऊन जागा बनवली आहे, चेंडू थांबत नाही, डीप कव्हर सीमा पार, दमदार षट चौकार. दर्जेदार क्रिकेट ड्राइव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला लेट कटच्या माध्यमातून ज्याप्रमाणे जागा बनवली होती. निश्चित सातत्यानं असे फटके रुपेश पाटीलच्या माध्यमातून आपण कित्येकदा पाहिले आहेत, कारण की चौकारांसाठी माहिर मानला जातो हा फलंदाज. पहिल्याच चेंडूवरती चौकार ठोकत अकाउंट ओपन करतोय. दरम्यान हा चेंडू वन्स अगेन या ठिकाणी मात्र ऑफ साईडच्या दिशेला चेंडूला भिरकावलाय. दरम्यान चेंडू अडवून फेकी केला होता, मात्र अतिशय सुरेख कलेक्टिंग पाहायला मिळतंय यष्ट्यांच्या मागे. प्रमोद घरत यांची अतिशय सुंदर यष्टी रक्षण आतापर्यंत आपण पाहिलंय. दरम्यान एक चौकार आणि त्यानंतर एक सिंगल आपला एंड चेंज करतोय या ठिकाणी रुपेश. तर स्ट्रायकर वरती आपण प्रथमतः पाहू शकाल ते सुजितला. गोलंदाज मिथुन दापोळकर पुन्हा एकदा सज्ज झालाय लेफ्ट ओव्हर द विकेट. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी मात्र वॅटची कडा आणि चेंडू विसावलाय सेकंड स्लिप मध्ये. जो शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतो आणि पहिला धक्का रोहिंजन क्रिकेट संघाला सुजित पाटीलच्या स्वरूपात. पहिल्या चेंडूवरती चौकाराला होता रोहिंजन संघासाठी सुरुवात चांगली झाली होती. त्यानंतर एक चिकित सिंगल कंप्लीट केली आणि त्यानंतर मात्र एक सफलता प्राप्त केली ओवले संघानं. आज मात्र रिदम खूप चांगला गवसलाय मी म्हणेन ह्या ओवले संघाला, कारण की सलग जर 3 सामन्यांचा आपण विचार केला तर गोलंदाजची धार आपण सातत्यानं पाहिली आहे. कारण की पहिला सामना त्याने चिंचपाडा संघाला परास्त केलं, ज्यामध्ये चिंचपाडा संघासमोर खेळताना चिंचपाडा संघाला फक्त 39 धावसंख्येमध्ये रोखलं होतं. तर मागील सामना जर आपण पाहिला तर उल्वे संघाला देखील फक्त 34 धावसंख्येवरती रोखलं होतं या ओवले संघानं. म्हणजे ओवले संघानं आतापर्यंत गोलंदाजीचा भेदक मारा या मैदानावरती दाखवला आमच्या प्रेक्षक वर्गाला, आणि त्यामध्ये सातत्य देखील आपण पाहतोय. सातत्यानं चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, निश्चित हे काम ओवले संघ आज पूर्ण दिवसभर बजावताना पाहायला मिळतोय. दरम्यान डाव्या हाताचा एक आक्रमक शैलीचा फलंदाज मैदानात येतो स्ट्राईक वरती वन डाऊन साठी. चिनू पाटील स्वतः संघाचा संघनायक. दरम्यान हा चेंडू लाभ केलाय, क्षेत्ररक्षक नाही त्या क्षेत्रामध्ये, चेंडू थांबत नाही, चेंडू जाते गोळीच्या वेगानं सीमा पार चौकार. दुसरा चौकार येतोय या 17 रोहिंजन संघासाठी. हा चौकार यावेळेस मात्र येतोय तो चिनूच्या बॅटमधनं, कारण की पहिला चौकार पाहिला होता पण रुपेश पाटीलनं सुरुवात केली होती आपल्या इनिंगची. तर या ठिकाणी चिनू देखील तशीच काही सुरुवात देतोय स्वतःकडनं आपल्या संघासाठी. चौकारनं आपला अकाउंट ओपन करतोय आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या एक गडी बाद 9 अशी धावसंख्या धावपळकी पाहायला मिळते ती रोहिंजन संघाची. वन्स अगेन क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन,
सीमालगत ऑनसाइटला दोन्ही क्षेत्ररक्षक सजवले जातात. दरम्यान हा चेंडू ह्या ठिकाणी मात्र शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक तैनात होता आणि फलंदाज बाद झालाय. मोठी सफलता या ठिकाणी मात्र प्राप्त केली आहे ओवले संघानं. चिन्नू पाटीलची खेळी या ठिकाणी मात्र संपते. ज्या फलंदाजाकडनं खूप काही अपेक्षा होती रोहिंजन संघाला, मात्र तो फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होतोय. फक्त चार धाव संख्येचं योगदान दिलं आपल्या संघाला आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र बाद झालाय चिन्नू पाटील. नवीन फलंदाज डगआउट मध्ये सेट होताना आपण पाहतोय तो शैलेश पाटील. निश्चित युवा फलंदाज म्हणून ज्यानं मागील दोन वर्षांमध्ये कारकीर्द चालू केली आहे, तर आपण विचार केला तर निश्चित या शैलेश वरती जिम्मेदारी सोपवली आहे रोहिंजन संघानं. चौथ्या क्रमांकावरती भार सोपवला जातो शैलेशवर. चार षटकांचा सामना आहे. पहिलं षटक जे प्रगती पथावरती आपण पाहिलं गोलंदाज मिथुन दापोलकरच्या माध्यमातून, ज्यानं पहिल्या चेंडूवरती चौकार खर्च केला होता, मात्र त्यानंतर देखील प्रयत्न केले जातात कमबॅक साठी. कारण की आतापर्यंत जर विचार केला तर 9 धावा खर्च केल्यात. अजूनही अंतिम चेंडू बाकी असेल. सामोर जाईल तो नौका फलंदाज शैलेश पाटील. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिली तर एक मिड विकेट आणि एक लॉंग ऑफ तैनात केलंय. मात्र निश्चित लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र लॉंग ऑन मध्ये तैनात केला जाईल. कारण की त्या ठिकाणी मिड ऑफ तैनात केलं जात आहे. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं परिवर्तन दाखवतोय मिथुन. दरम्यान हा चेंडू ह्या ठिकाणी मात्र अचूक चेंडूला भेडकावलाय. चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध सीमा पार. आणखीन एक चौकार या षटकामध्ये, तब्बल तिसरा चौकार येतोय. आणि तीन चौकारांचा जर विचार केला तर प्रत्येकी एक एक चौकार आतापर्यंत ठोकलाय. रुपेश पाटील असेल, चिनू पाटील असेल, त्यानंतर शैलेश पाटील. म्हणजे की चौकारानं ह्या ठिकाणी आपला अकाउंट ओपन करतोय. म्हणजे प्रत्येक फलंदाज भुट्ट्या फटक्यानं आपल्या खेळीची सुरुवात करताना मैदानात आपल्याला पाहायला मिळाला. रोहिंजन संघाच्या बाजूनं एकमात्र फलंदाज. दरम्यान सन्मान्य बाबूराव केनी यांचं शुभागमन होत आहे. विनंती करतो की या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कारण की एकमात्र फलंदाज जो फलंदाज शून्य धावसंख्येवरती बाद झाला होता सुजित पाटील. उर्वरित जर फलंदाजांचा आपण विचार केला तर प्रत्येक फलंदाजानं चौकारानं आपलं खातं खुलं केलंय आणि संघाला मात्र निश्चित एक चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवलंय आतापर्यंत मी म्हणेन. मात्र चिंतेची बाब जर आपण पाहिली तर दोन फलंदाज जे महत्वाचे फलंदाज होते ते फलंदाज मात्र शमियाण्यामध्ये परतलेत. इथनं मात्र चांगला खेळ करावा लागेल तो रुपेश पाटील या फलंदाजाला. स्ट्रायकरवरती रुपेश, तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज रोहनचा वापर केलाय. ज्या रोहननं मागील सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती तोच रोहन ह्या ठिकाणी पुन्हा एकदा वन्स अगेन त्याच्यावरती जबाबदारी दिली आहे ओवले संघानं. दरम्यान फक्त एक धाव. आणखी मागील षटकाचा विचार केला तर मागील सामन्यामध्ये षटक फेकलं होतं रोहननं. फक्त एक धाव खर्च केली होती आणि वैयक्तिक चार आणि सांघिक एक असे पाच गडी त्यानं बाद केले होते एका षटकामध्ये. अशी काही भारग्रस्त कामगिरी मागील सामन्यामध्ये केला असताना निश्चितच त्याला प्रमोट केलं होतं. दुसरं षटक त्याच्यावरती सोपवलंय ते ओवले संघानं आणि ह्या षटकामध्ये मात्र कशी कामगिरी असावी या रोहनची. दरम्यान स्ट्रायकरवरती फलंदाज शैलेश राईट ऑफ द विकेट. हा चेंडू, चेंडूची पाहणी केली जात नाहीये. पंतांकडे दाद मागितली जाते. अजून इशारा येणं बाकी. आपण पाहू शकाल पंच आमचे यावेळेस मात्र इशारा देतात की फलंदाज बाद झाला. यष्टीची त्या ठिकाणी यष्टांच्या मागे अप्रतिम कामगिरी. मी सातत्यानं म्हटलं होतं की चांगलं यष्टीरक्षण आतापर्यंत खूप इम्प्रेस केलंय या प्रमोद घरतनं आणि तेच यष्टीरक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि फलंदाजाला बाद केलंय. ज्या फलंदाजानं चौका ठोकला तो फलंदाज पुन्हा एकदा माघारी येतोय. म्हणजे प्रत्येक फलंदाज एका क्षणी चौका ठोकतोय, मात्र त्यामध्ये सातत्य राखू शकत नाही, संयम राखू शकत नाही खेळपट्टीवरती आणि जास्त काळ टिकत नाहीये. लगेचच शमियाण्यामध्ये परततायत आणि इतर मात्र थोडस दडपण पाहायला मिळेल ते मी म्हणेन रोहिंजन संघावरती. दरम्यान नवीन फलंदाज ऋतिक मैदानावरती येतोय. रणनीतीमध्ये काहीच परिवर्तन. कारण की मागील सामना जर आपण पाहिला तर रोहन पाटील वंडाऊनला आपण पाहिला होता. पहिल्या सामन्यात त्याला पाचव्या क्रमांकावरती, म्हणजे सातत्यानं परिवर्तन दाखवताना आपल्याला पाहायला मिळतो रोहिंजन संघ. कारण की अजूनही आपण जर विचार केला तर रोहन असेल, सौरभ असेल, असे चांगले चांगले फलंदाज अजूनही रोहिंजन संघाच्या प्लेनमध्ये डगआउटमध्ये पाहायला मिळतात. मात्र एकीकडे जर आपण विचार केला तर दुसरं षटक प्रगती पथावरती आतापर्यंत तीन विकेट गमावलेत रोहिंजन संघानं. धावसंख्या धावपळकी पाहायला मिळते.
चौदा धावा, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. रोहन अप्रतिम कामगिरी आज पूर्ण दिवसभर रोहनची आपण पाहतोय. दरम्यान हा चेंडू वन्स अगेन चेंज ऑफ फेस, सातत्यानं व्हेरिएशन पाहायला मिळतंय ह्या रोहनच्या माध्यमातून. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये आपल्याला सक्सेस मिळवायचं असेल तर निश्चितच प्रत्येक चेंडूवरती आपल्याला परिवर्तन दाखवावं लागेल. कधी खांद्याचा वापर, कधी चेंज ऑफ फेस, तर कधी गुड लेंथ, कधी यॉर्क लेंथ, अशा सातत्यानं वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणं हे कसं मी म्हणेन मैदानावर दाखवावं लागतंय ते गोलंदाजाला, आणि ती किमया साधली जाते रोहन मुंगाजीच्या माध्यमातून. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी मात्र पुढे येऊन चेंडू खेळण्याचं माणस दाखवलं आणि चेंडूला खेळून काढला होता. गॅपशॉट सिलेक्शन होतं, मात्र दूरवरनं क्षेत्ररक्षक डीप मधनं आलेत, मात्र तोपर्यंत अवधी होता. दोन धावा कंप्लीट केल्या जातील आणि या दोन धावेच्या मदतीनं जर धावसंख्येचा विचार केला तर धावा पाहायला मिळतात त्या 16 धावा. पहिल्या षटकात तब्बल धावा आल्या होत्या, जर आपण पाहिलं तर 13 धावा आल्या होत्या, आणि ह्या षटकाचा विचार केला तर ह्या षटकामध्ये आतापर्यंत धावा येतात त्या फक्त 3 धावा. अतिशय सुरेख गोलंदाजी, सातत्यानं आपला फॉर्म कायम राखलाय गोलंदाज रोहननं राईट अप ओव्हर द विकेट. दरम्यान हा चेंडू चेंज ऑफ पेस केला होता, मात्र ओळखलं होतं फलंदाजानं आणि चेंडूला योग्य तो निर्णय योग्य त्या ठिकाणी मी म्हणे ह्या ठिकाणी भिडकावलाय. आमच्या संरचन कक्षासमोर सरळ चेंडू आला होता. एक लॉंग वेग षटकार आपण पाहिला, दमदार षटकार, आणि पहिला षटकार या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो फलंदाज ऋतिकच्या बॅटमधनं. एक दमदार षटकार ठोकलाय. सन्मान्य पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करताना आपण पाहतोय फलंदाज ऋतिक. आणि षटकारच्या सहाय्याने मात्र धावसंख्येला वेग येतो, धावा धावपळ करते 22 धावा. गोलंदाज सज्ज झालाय. दरम्यान हा चेंडू वन्स अगेन प्रहार केलाय, वन बाउन्स. यावेळेस मात्र चेंडूला फील्ड केला जाईल वाईडिश लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा पुढे सरसावला होता, मात्र फक्त सिंगल. दोन षटक कंप्लीट झाली आहेत. निश्चित मान्यवरांना विनंती असेल की आपण यायचंय. दोन षटक या ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि ड्रिंक स्टॉली मैदानात जाते. सन्मान्य भवनदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन आपण पाहू शकाल. शिवसेनेचं एक झुंजार नेतृत्व, साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. साहेबांचं खूप खूप स्वागत, वेलकम साहेब, कारण की अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय आणि निश्चित अनेक पाहुण्यांची उपस्थिती ह्या स्पर्धेला आपण पाहिली. दरम्यान या ठिकाणी आमचे सन्मान्य पाहुणे बबनदादा केणी साहेबांचं या ठिकाणी, बबनदादा पाटील माफ करा, साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. कित्येक वर्ष ज्यांनी ह्या आपल्या विभागामध्ये शिवसेनेचं नेतृत्व केलंय, शिवसेनेची बुलंद तोप म्हणून ओळखले जाणारे आमचे सन्मान्य बबनदादा पाटील, साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. मोस्ट वेलकम साहेब, खूप खूप स्वागत आपल्या ह्या स्पर्धेमध्ये. विनंती असेल आपल्याला की आपण विराजित व्हायचंय. अप्रतिम स्पर्धा निश्चित आपल्याला अनुभवायला भेटेल याची शंका नाहीये. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी आतापर्यंत समाप्त झालाय आणि दोन षटकाखेरीत धावसंख्येचा विचार केला तर धावा धावपळ करती पाहायला मिळतात 23 धावा. दरम्यान पेटालीचे सन्मान्य सुनील केनी यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. अंतिम काही क्षण मी म्हणेन या स्पर्धेचे जवळ आले आहेत आणि अंतिम क्षणामध्ये अनेक मान्यवर ह्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला भेटतील. दरम्यान गोलंदाज विशाल गायकवाड अप्रतिम चेंडू आणि तितक्या सुंदररित्या चेंडूला खेळून काढला, टायमिंग बेमिसाल आपल्याला पाहायला मिळालं. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात पाहायला मिळतंय, फक्त सिंगल पूर्ण केली जाईल. एका धावेनं सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 24 वरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली होती 13 धावसंख्या उभारली आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये देखील शेवट चांगलं केलं ऋतिकनं. 10 धावा दुसऱ्या षटकामध्ये देखील आल्या होत्या. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतंय विशाल गायकवाडच्या माध्यमातून. लेफ्टम राऊंड द विकेट. दरम्यान हा चेंडू अप्रतिम फटका, क्षेत्ररक्षक जज करतोय, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू वन बाउन्स फरार चौकार. फलंदाज रुपेश पाटीलच्या बॅटमधून हा चौकार येतो. बऱ्याच उशिराने मात्र रुपेश पाटीलला आपण स्ट्राईक वरती पाहिलं आणि निश्चित आपली ओळख पुन्हा एकदा सिद्ध करताना रुपेश पाटील. सातत्यानं अष्टपैलू कामगिरी बजावली जाते रोहिंजन संघासाठी. मागील जर 7-8 वर्षाचा विचार केला तर निश्चित एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यानं या क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे तीच ओळख सातत्यानं राखली जाते रुपेश पाटील करवी. अप्रतिम चौकार लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. दरम्यान चेंज ऑफ पेस लोअर प्रकारचा चेंडू होता, मात्र चेंडूला भिडकावलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. एक धाव कंप्लीट केली जाते, फेकी खराब होती, मात्र बॅकअप अतिशय चांगला आहे आणि अशा प्रकारचा टीम स्पिरिट मी म्हणेन असायला हवा, बॅकअप असायला हवं, कारण की चुकी कोणत्याही क्षणी
क्षणी घडू शकते, मात्र अशा क्षणाला आपला बॅकअप असणं संघाकडनं अतिशय महत्वाचं असतं आणि तेच काम ओवले संघाकडनं आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर 29 धावा धावफलकी आपल्याला पाहायला मिळतात तिसरं षटक प्रगतीपथावर असताना. गोलंदाज सज्ज झालाय, हा चेंडू अप्रतिम चेंडू होता, तितक्या सुंदर रित्या चेंडूला फक्त दिशा दाखवली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मात्र नकार दिला रुपेश पाटील, कारण की दुसरी धाव जर घेण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज गमावा लागला असता रोंजन संघाला. मात्र या ठिकाणी सुरेख कॉल मी म्हणेन रुपेश पाटीलचा येतोय. धावसंख्येचा विचार केला तर 30 धावा, कारण की बचेंगे तो और भी लढेंगे अशी रणनीती मैदानावरती, कारण की सलामीवीर फलंदाज आहे, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे क्रिकेटमधील, निश्चित तो अनुभव मात्र या ठिकाणी पणाला लावला जाईल. कारण की महत्वपूर्ण सामना आहे, इतना जो संघ सामना जिंकेल तो मात्र थेट दाखल होईल फायनलमध्ये. दरम्यान चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, फलंदाज बाद झालाय, सलामीवीर रुपेश पाटील या ठिकाणी मात्र बाद होताना आपण पाहतोय. आणखीन एक धक्का तो रोंजन क्रिकेट संघाला. तीस या धावसंख्येवरती 34 विकेट गमावतोय रोंजन संघ. तर नवीन फलंदाज रोहन पाटील मैदानामध्ये, इनेट क्रमांक 6 फलंदाज आपण पाहू शकाल. कारण की मी म्हटलं होतं सातत्यानं परिवर्तन रणनीतीमध्ये पाहायला मिळालं रोहिंजन संघाच्या बाजूनं. फलंदाज विशालनं आतापर्यंत जर आपण विचार केला तर 5 चेंडू फेकी केलेत, एकमात्र सफलता तर एक चौकार देखील खर्च केला होता या षटकामध्ये. आतापर्यंत जर आपण गोलंदाजी विश्लेषण पाहिलं तर 7 धावा खर्च केल्यात या षटकात आणि धावसंख्या धावपळकी पाहायला मिळते 30 धावा. पहिल्या षटकात 13, त्यानंतर 10 आणि आतापर्यंत ह्या षटकात 7 धावा आल्यात. अजूनही षटकातील अंतिम चेंडू, दरम्यान हा चेंडू अप्रतिम चेंडू फेकी पंचांचं बोट आकाशाकडे, पाचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. आणखीन एक धक्का रोहिंजन संघाला, ऋतिक या ठिकाणी मात्र बॅट ठुकवली आहे. नवीन फलंदाज सौरभ मैदानात येतोय. बंधू राजांची जोडी आपण मैदानात पाहू शकाल. आपण जर विचार केला सहिराजे जर बघितलं तर जो चढता आलेख असायला हवा तो आलेख मात्र ह्या ठिकाणी उतरता पाहायला मिळतोय. कारण की पहिल्या षटकात 13, त्यानंतर 10 आणि ह्या षटकामध्ये 7 धावा, म्हणजे कुठे का होईना कमबॅक केलाय ह्या ओवले संघानं. कारण की 13 सरासरीनं जर धावगती बनवली असती तर ह्या खेळपट्टीवरती मी म्हणे निश्चित वर्चस्व असलं असतं ते रोहिंजन संघाचं. मात्र गोलंदाजी अतिशय सुरेख दाखवली, खास करून विशालचं कौतुक करावं लागेल ज्यानं फक्त 7 धावा खर्च केल्या. आणि शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये, खास करून ग्रामीण क्रिकेटमध्ये, निश्चित 7 धावा खर्च करणारा किंवा त्याहून कमी धावा खर्च करणारा गोलंदाज हा चांगला गोलंदाज मानला जातो. आणि अशीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी दाखवली ती विशाल गायकवाडनं आणि प्रतिस्पर्धी संघावरती थोडं का होईना रोक लावली आहे. आतापर्यंत जर 3 षटकांचा विचार केला तर 10.0 अशी सरासरी गाठत तब्बल 30 धावा कुठून काढल्यात. अजूनही मात्र येणारे 7 चेंडू बाकी असणार आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज सतीशचा वापर. दरम्यान सन्माननीय हरेश केणी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. नवनिर्वाचित एक नगरसेवक आपण पाहतोय, चित्त शेकापचे एक झुंजार कार्यकर्ते आपल्या विभागातील. सन्माननीय हरेशदादा केणी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आणि स्वागत केलंय साहेबांचं गोलंदाज सतीशनं. कारण की पहिल्याच चेंडूवरती मात्र सफलता प्राप्त केली आहे आणि फलंदाज रोहन पाटीलला मात्र माघारी परतावं लागेल. फलंदाज प्रमोद पाटील मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर 30 धावा, धावपळकी आपण पाहतोय. प्रमोद म्हात्रे माफ करा, मागील जर आपण 3 चेंडूंचा विचार केला तर सलग 3 विकेट गमावले रोंजन संघानं, म्हणजे सांघिक हॅट्रिक ओवले संघ आतापर्यंत प्राप्त करतोय. कारण की विशालनं 2 सलग विकेट प्राप्त केले होते, त्यानंतर सुरुवातीला या ठिकाणी सतीश देखील पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्थिर पाहायला मिळेल ती 30 धावा. सुरुवात चांगली झाली होती, कारण की सुरुवातीच्या जर 3 फलंदाजांचा विचार केला तर ज्यामध्ये रुपेश असेल, चिन्नू असेल, शैलेश असेल, यांनी तिघांनी सुरुवात केली होती, चौकारानं सुरुवात केली होती आपल्या इनिंगची. दरम्यान ह्या ठिकाणी मात्र चेंडूची पाहणी केली जात नाहीये आणि मोठा फटक्याचा प्रयत्न केला होता सौरभने, मात्र चेंडू ह्या ठिकाणी निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता, इतना मिमाने प्रत्येक चेंडूवरती धाव यायला हवी. कारण की सातत्यानं जर आपण निर्धाव चेंडू खेळून काढले तर आपल्याला जी स्थिती प्राप्त करायची आहे ती प्राप्त करू शकत नाही आपण. कारण की निर्धाव चेंडू आपल्यावरती मात्र दडपण निर्माण करतात. दरम्यान हा चेंडू झेल होऊ शकते का, अप्रतिम झेल. क्षेत्ररक्षण देखील हाय स्टँडर्ड दर्जाचं सातत्यानं दाखवले ओवले संघानं, इम्प्रेस केलं आज पूर्ण दिवस आणि आता लय पाहायला मिळतोय मी म्हणेन.
कारण की सातत्याने सलग तीन सामने खेळताना पाहतोय या ओवले संघाला आणि रिदम त्यांच्या बाजूने आपण पाहतोय आणि याचाच फायदा लाभतोय आणि याचाच कारण की प्रतिस्पर्धी संघाला सातत्याने आतापर्यंत गोलंदाजी करत असताना रोखलंय. कारण की मी म्हटलं होतं पहिल्या सामन्यात चिंचपाडा संघाला 39 वरती रोखलं, त्यानंतर मागील सामन्यामध्ये उलवे संघाला 34 धावसंख्येवरती रोखलंय आणि आतापर्यंत जर आपण रोहिंजन संघाचा विचार केला तर रोहिंजन संघाला 30 धावसंख्येपर्यंत रोखलंय, मात्र अजूनही निर्धारित 3 चेंडू बाकी असणार आहेत ह्या सत्रातील. तर 3 चेंडू मध्ये आणखी किती धावसंख्या उभारणार रोहिंजन संघ? नवीन फलंदाज 2 स्ट्रायकेंड वरती सचिन कडू, स्ट्रायकेंड वरती प्रमोद म्हात्रे, अशी नवकी जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. लोअर मिडल ऑर्डरची जोडी मैदानात पाहायला मिळते. दरम्यान यष्टीचित आणखीन एक यष्टीचित, यष्ट्यांच्या मागे मात्र सुरेख कामगिरी, खास करून कौतुक करेन मी प्रमोद घरतच अप्रतिम कामगिरी. कारण की गोलंदाजामध्ये व्हेरिएशन आहे, गोलंदाज फलंदाजांना बीट करतायत, मात्र यष्ट्यांच्या मागे जे काही काम केलं जात आहे, कारण की फलंदाजाला कोणत्या प्रकारचं पदल आली ते करू देत नाही यष्टीरक्षक. कारण की सातत्यानं असं म्हटलं जातं की यष्टीरक्षक ज्यावेळी यष्ट्यांच्या लगत उभा राहतो त्यावेळेस मात्र फलंदाजावरती दडपण असतं, कारण की फलंदाज स्टेप आउट करू शकत नाही आणि तेच काम आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. ते प्रमोदच्या माध्यमातून प्रमोद घरत अतिशय सुरेख यष्टीरक्षण पाहायला मिळालं. आतापर्यंत 2 यष्टीचे त्याच्या माध्यमातून या सामन्यात आपण पाहिलेत, धावसंख्या असतील केवळ 30 धावा. षटकातील पुढील चेंडू नवीन फलंदाज मैदानामध्ये संकेत पाटील आपल्याला पाहायला मिळतो. तब्बल 10 क्रमांकाचा फलंदाज संकेत पाटील मैदानात. षटकातील 4 चेंडू आतापर्यंत समाप्त झाले आहेत, अजूनही 2 चेंडू बाकी असणार आहेत. एकही धाव खर्च केली जात नाही गोलंदाज सतीशच्या माध्यमातून, कौतुक करावं लागेल सतीशचं देखील. दरम्यान हा चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला जातोय, स्क्वेअर लेग कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, मात्र नकार दिलाय सचिननं. एका धावेवरती फक्त समाधान मानावं लागलंय आणि एका धावेने मात्र बऱ्याच उशिराने धावपलकावरती पुढे वाटचाल केली जाते रोहिंजन संघाकडनं. 31 धावा धावपलकी. फलंदाजांचा विचार केला तर तब्बल 8 फलंदाज गमावलेत. आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर एकमात्र संघ पूर्णतः गारद झाला होता. दरम्यान हा चेंडू पायचीचा जोराचा अपील, मात्र अपील फेटाळून लावलाय, मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव एकवटली जाते, सांघिक खात्यामध्ये एक धाव येईल आणि पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होत आहे. आणि पहिल्या सत्र अखेरीस धावसंख्येचा जर विचार केला तर धावा धावपळकरती येत आहेत त्या 32 धावा. दरम्यान निश्चित या ठिकाणी मी विनंती करेन आमच्या आयोजकांना की आपल्या शुभाचे आमचे सन्मान्य पाहुणे बबनदादा पाटील साहेबांचे या ठिकाणी शाळ आणि तुळशीचं रोपटं देऊन यथोचित स्वागत करायचंय. आमचे पीटीसीचे फाउंडर कॅमेरामॅन आपण लक्ष केंद्रित करायचंय, कारण की मान्यवरांची उपस्थिती, सन्मान्य जयराम केरे यांच्या शुभाचे, आमचे बबनदादा पाटील यांचं शुभ स्वागत. आणि निश्चित मी साहेबांचा आभार व्यक्त करतोय की त्यांनी वेळात वेळ काढून ह्या आमच्या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली, त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. निश्चित एकमात्र संघ ह्या स्पर्धेमध्ये गारद झाला होता, आदळी संघ आपण पाहिला होता कालच्या दिवसामध्ये. आणि आता कोणताही संघ ह्या ठिकाणी होल्ड आउट झाला नाही किंवा कोणतेही निर्धाव षटक या स्पर्धेमध्ये आपण पाहिले नाही. एकमेव कामगिरी आपण पाहिली होती गोलंदाज रोहनची, ज्यानं फक्त एक धाव खर्च केली होती. तर ह्या षटकामध्ये देखील तशीच काही कामगिरी आपण सतीशची पाहिली, ज्यानं फक्त 2 धावा खर्च केल्या. म्हणजे अप्रतिम गोलंदाजी आज वारंवार आपण पाहिली ओवले संघाची, आणि गोलंदाजच्या जोरावरती मात्र आज पूर्णतः प्रेक्षकांना भुरल घातली आहे या ओवले संघानं. मात्र इथनं हा रोहिंजन संघ ही धावसंख्या डिफेंड करणार का, की ही धावसंख्या या ठिकाणी उभारण्यामध्ये यश लाभेल ओवले संघाला? कारण की समीकरणाचा जर विचार केला तर या ठिकाणी 32 धावा उभारल्यात रोहिंजन संघानं आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती फक्त 33 धावसंख्येची. येणारे 24 चेंडू आणि 33 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने असेल या ओवले संघाच्या बाजूनं की त्यांना रोकेल हा रोहिंजन संघ, हे ऐकूया वन्स अगेन साई राजांना. धन्यवाद साई. तो फिर से एक बार क्रिकेट के सदाबहार महफिल में आपका स्वागत करता हूं, लेके चलते क्रिकेट की एक शानदार सुनहरे सफर में, जिन्होंने यहाँ पे बल्लेबाजी की थी रोहिंजन टीम ने. 24 गेंद पर बनाए थे 32 रन और टारगेट रखा है, एक आसान सा टारगेट मानूंगा क्योंकि सामने बल्लेबाज की विशाल रहेगी प्रमोद गरत की, एक जबरदस्त बल्लेबाज है. लेकिन इस समय किस प्रकार की रणनीति अपनाएंगे रोहिंजन टीम, ये देखने वाली बात होगी.
आने वाले गेंदे रहेगी 24 और जरूरत रहेगी 33 रन की। एक आसान से लक्ष्य है, नामुमकिन नहीं, लेकिन क्रिकेट है, कुछ भी हो सकता है। राणा हॉस्पिटल एंड से मारा करेंगे एक आरंभिक गेंदबाज जिन्होंने रोहिंजन एक्सप्रेस कहा जाता है, वही गेंदबाज ये सब चीनू को पहले मौका दिया गया है, तो देखने किस प्रकार की गेंदबाजी करेंगे। पहली और मैंने दो पावर में गेंदबाजी करने के लिए सक्षम गेंदबाज जिसे कहा जाता है वही गेंदबाज। पहली गेंद इस समय चीनू की फ्रॉम आउट के लिए गेंद थी, काफी नजाकत दिखाई थी इस गेंद में, हल्की सी जरूर अंदर आई थी, बाकी का काम विकेट कीपर के दास्तानों में जाती हुई गेंद। टीम का स्कोर यहाँ पे अभी तक खाता नहीं खोल पा रहे, पहली गेंद की समाप्ति एक डॉट गेंद की समाप्ति के बाद टीम का स्कोर 0-0 के ऊपर। यहाँ पे श्री गणेश ओपन करना होगा इस समय बल्लेबाज को, और प्रमोद के लिए गेंद थी काफी नजाकत था इस शॉट में, गेंद जाती शॉट थर्डमैन की तरफ, तब तक पर्याप्त समय मिला बल्लेबाज को एक रन चुराने का और एक रन से टीम का खाता खुला किया और टीम का स्कोर है इस समय 2 गेंद के पश्चात 1 रन। अच्छी और धीमी और बूंद बूंद से सागर बनाने की कोशिश रहेगी इस समय इस बल्लेबाजों की। बल्लेबाज है प्रमोद और विद्याधर, एक अच्छे बल्लेबाज है विद्याधर भी, क्षमता रखते हैं काफी लंबे स्ट्रोक करने की। इस समय दिशा दिखाई गेंद के नीचे प्रमोद है, नो मिस्टेक, और एक बल्लेबाज बैक टू द पवेलियन। जरूरत नहीं थी इस शॉट को, आप पुल भी कर सकते थे तो आसानी से 2 रन मिल सकते थे, लेकिन वहां पे जो प्रमोद है कोई मिस्टेक नहीं किया और इसी का नतीजा एक अच्छे बल्लेबाज बैक टू द पवेलियन। लेकिन प्रमोद गौरत पर एक भरोसा है, क्षमता रखते है, अच्छी खेल और अच्छी बल्लेबाज है। पिछले मैच में जो बल्लेबाजी दिखाई थी 32 रन एक आसानी से अपने बल्ले से निकाले थे, लेकिन इस बार बल्लेबाज विद्याधर के बाद विशाल, विशाल के ऊपर भरोसा दिखाया। विशाल एक बाएं हाथ के बल्लेबाज है, गेंदबाजी वाकई तारीफ के काबिल की थी, ऐसा लग रहा था रोहिंजन टीम लगभग 50-55 के पास जाज पहुंचेंगी, लेकिन ऐसा कुछ हुआ नहीं कि गेंदबाजी जो सक्षमता दिखाई थी वही कि नतीजा यहाँ पे हम देखेंगे। गेंदबाजी फिर से एक बार फिर में परिवर्तन करते हुए गेंदबाज हमारे रोहिंजन एक्सप्रेस चीनू, अब तक देखा जाए तो चीनू ने गेंद फेंकी है 3-1 बल्लेबाज आउट, टीम का स्कोर 1 रन। जो शुरुआती गेंदबाजी के बन आते हुए गेंदबाज एक शानदार गेंदबाजी करती है अपनी टीम के लिए। अगली गेंद सामने है लेफ्ट हैंडेड बल्लेबाज छक्के चौके के नाम से जाने जाते हैं वही बल्लेबाज। इस समय देखना है गेंदबाजी तो काफी प्रभावित किया था, प्रेक्षकों का दिल जीत लिया था इस गेंदबाज ने, लेकिन इस समय गेंदबाज है रिदम में थोड़ी दिक्कत जरूर आई थी, लेकिन देख रहे हैं इस बार किस प्रकार की गेंदबाजी करेंगे। इस बार ये जो गेंद आपने डाली बिल्कुल सामने थी, गेंद सीमा रेखा के बाहर, ये तो वो नहीं था। 4 रन आते हुए टीम का स्कोर पोस्ट हुआ 5 रन। बिल्कुल ऐसी गेंद जब आप लेफ्ट हैंड बल्लेबाज के सामने रोकेंगे वो तो नियोता रहते आप बेल मुझे मार, ऐसे हालात में जो चौवा आया काफी जरूरत ही चौवे की। प्रमोद गरद अच्छे बल्लेबाज है, दिखाना होगा इस समय 10 का दम, क्योंकि सिद्ध कोरोला टीम आई है तो आपका भी स्वागत है। फाइनल की मैच अंतिम मैच रहेगी। इस बार चीनू की ये गेंद काफी अच्छी गेंद थी, काफी अच्छी इन स्विंग जरूर हुई थी, लेकिन काफी अच्छा प्रेशर डाला था और इसी के साथ पहली ओवर की अंतिम गेंद बाकी रहेगी। सामने ही बल्लेबाज से लेफ्ट एंड के बल्ले चौवा जरूर डाला था और इसी के साथ काफी अच्छी कीपिंग करते हुए बनाने 33 रन और टीम का स्कोर कार्ड हम देखेंगे 5 रन तक लगभग आ चुके, सफल हुए। देखना है या फिर कैच से खेला है खतरा हो सकता है, लेकिन 1 रन का इजाफा, 1 रन से टीम का स्कोर आता हुआ 6 रन। जबरदस्त गेंदबाजी का मुजारा पेश किया गेंदबाज रोहिंजन एक्सप्रेस चीनू ने, लेकिन इस बार दूसरा ओवर कौन लेके आएगा
वो भी देखने वाली बात रहेगी। आने वाले गेंदे रहेगी 18 और बनाने और भी 27 रन, यानी कि हर ओवर में 9 रन बनाने हैं। गेंदबाज इस समय रुपेश के ऊपर भरोसा दिलाया, काफी अच्छी गेंदबाज है, काफी अच्छी बल्लेबाज है, ऑलराउंडर की भूमिका में उनका साथ हम काफी देर तक देखते हैं। वही गेंदबाज के ऊपर आते हुए सामने गेंदबाज रुपेश और बल्लेबाज की मिसाल जिसे कहते हैं कि बल्लेबाज विशाल के ऊपर भरोसा, नीचे 5 रन पर खेलते हैं। और प्रमोद गौरव ध्यान भी देखे जाए तो सिर्फ 2 गेंद का सामना किया, सिर्फ 1 रन। आने वाले 18 गेंदे बनाने 27 रन, 10 का दम, कौन बनेगा इस समय इस टीम में? बाजीराव सिंगम वंस अगेन, आइए तमाम खिलाड़ियों को आप फिर से एक बार स्वागत करते हैं। इस समय गेंद के नीचे फील्डर रहेंगे, केवल मिलेगा सिंगल, बूंद बूंद से सागर बनाने की कोशिश। ये टीम का स्कोर आता हुआ 7 रन, हालांकि देखा था रुपेश की दूसरी ओवर। प्रमोद एक अच्छे बल्लेबाज है, टिक्कर रहेंगे, जिम्मेदारी रहेगी, एक आसान सी जीत उनके बल्ले से देखने को मिलेगी। लेकिन सामने गेंदबाज है रुपेश, वो भी नबीदुले गेंदबाज है, आंखों में अंगारे, देखिए हमेशा एक तकनीक के तौर पर गेंदबाजी करते हैं। लेकिन प्रमोद को भी भूलना नहीं चाहिए क्योंकि उनकी क्षमता है, ओपन में जो बल्लेबाजी में जाते हैं वही बल्लेबाज इस सब स्ट्राइक के ऊपर। रुपेश की अगेन फोटो यहाँ पे ब्लॉकर में फेंके थी, क्रिकेट का ब्रह्मास्त्र जरूर छोड़ा था, केवल मिलेगा सिंगल, सिंगल के मदद से टीम का स्कोर आता हुआ 8 रन। रुपेश ने 2 गेंदे डाली, 2 गेंद में 2 रन खर्च गए, मानो तारीफ के काबिल गेंदबाजी हो रही है बीच मैदान के अंदर। लेकिन इस समय लेफ्ट हैंडेड बल्लेबाज को इस समय बैट का फेस ओपन करना होगा क्योंकि हर ओवर में बनाने 9 रन, 18 गेंदे, जरूरत है 27 रन की। लेकिन सामने बल्लेबाज फिर से एक बार लेफ्ट हैंडेड, यहाँ पे कितनी रफ्तार से फेंकी थी गेंद, ये देखिए वेरिएशन क्या होती है। और बाकी का काम विकेट कीपर पूरी तरह से अच्छी तरह से पूरा करती है, टीम का स्कोर वही जाके रुका हुआ, सिर्फ 8 रन, लॉस ऑफ 0 विकेट। इस समय चेन की सांस मिल रही है, इस समय गेंदबाज रुपेश पाली को इस बार फोटोस गेंद थी, फील्डर वहां पे मौजूद है, सिर्फ 1 रन, इक्का दुक्का से बात बनाने की कोशिश रहेगी दोनों बल्लेबाज। अच्छी समझदारी से बल्लेबाज, एक बल्लेबाज जरूर विद्याधर मैदान से बाहर हो चुका है। टीम का स्कोर 9 रन, अभी भी इस ओवर के अंतिम 2 गेंदे बाकी, तो सामने एक हरिटर बल्लेबाज है विश्व प्रमोद घरत, रिवर्स की घुसता की काफी खतरा हो सकता था, 1 रन आसानी से मुकम्मल, दूसरे की कोशिश नहीं, सिर्फ मिलेगी सिंगल, सिंगल से टीम का स्कोर बनता हुआ 10 रन। इसे कहते हैं लाजवाब गेंदबाजी, पूरी तरह से बांध के जकड़ के रख दिया दोनों बल्लेबाजों को, सिर्फ की कोशिश जरूर की थी। अंतिम गेंद रह गई इस समय रुपेश की, रुपेश ने 5 गेंदों में 2 रन कर चुके हैं, सिर्फ 4, और इसी समय एक रन आसानी से मुकम्मल, दूसरे की कोशिश खतरा हो सकता है। और देखने वाला एक बात तो ये है कि एक ही रन मिलेगा, 1 रन से टीम का स्कोर बढ़ता हुआ 11, 1 और 11, अब बनाने हैं 12 गेंदे। तो 12 गेंद 22 रन जो समीकरण था, मुख्य औसत से बनाने थे रन रेट, लेकिन इस समय 11.00 से गेंदबाजी करेंगे। इस समय सचिन कड़ू पुराना चावल जिसे कहा जाता है, इनमें क्षमता रखते हैं, वेरिएशन रखते हैं। अरे इस समय सामने बल्लेबाज लेफ्ट हैंडेड काफी लंबे छक्के मारने में सक्षम है बल्लेबाज, लेकिन इस समय किस प्रकार के बल्लेबाजी करेंगे? आने वाली गेंदे रहेगी 12, बनाने हैं 22 रन जीत के लिए। गेंदबाजी में परिवर्तन, सचिन कड़ू को बुलाया, इस बीच गेंद हवा में है, देखना चीनू दौड़ते 1 रन आसानी से मुकम्मल, दूसरे की कोशिश और देखते देखते 2 रन भी मुकम्मल, 2 रन से बढ़ता और टीम का स्कोर 13 रन, यानी कि 13 रन अब तक बन चुके। अब बनाने हैं 11 गेंदे, 20 रन की जरूरत।
अब दिखाना होगा दर्शक दम इस बल्लेबाजों को। गेंदबाजी पूरी तरह से सक्षम होती जा रही है, हबी होती जा रही है, कोई खुल के खेलने का मौका नहीं दे सामने बल्लेबाज लेफ्ट हैंड के। रन किया है इस बार, काफी स्टॉक बढ़िया है लेकिन मिस टाइमिंग शॉट है और इसी के साथ पहली विकेट की सफलता। थोड़ा शुद्धी कर संघाच संगणक आल तो यह अपने स्पर्धे मध्यम अपने सर से स्वागत। बनाने होते 11 गेंदों पे 20 और बनाने 10 पे 20। काफी लाजवाब गेंदबाजी कर रहे हैं, सराहना करूंगा सचिन कोड़ू की मैं। अब बनाने 10 में 20, 20 का दम दिखाना होगा 10 में। सामने बल्लेबाज प्रमोद गरत अभी तक निजी 3 रन पर खेलते हुए कोई भी बड़ा स्ट्रोक खेलने का मौका नहीं दे रहे। प्रमोद यहाँ पे खुद पर नाराज रहेंगे लेकिन क्षमता रखते हैं अच्छे शॉट खेलने की। इस बीच ये देखिए, इसे कहते हैं वेरिएशन, सिर्फ नजाकत दिखाई और इसी के साथ अब बनाने हैं 10 में 20 थे, अब बनाने 9 में 20। काफी खतरनाक गेंदबाजी, काफी खतरनाक गेंदबाजी। 9 गेंदे 20 रन, इस बीच सामने देंगे तो इसका नतीजा आपके सामने रहेगा। गेंद सी मारे का बाहर आता हुआ लॉन्ग ऑन के ऊपर से दंदना तो 6 रन। अब आठ में बनाने हैं 14 रन। इस बार ऐसी गेंद आप सामने रखोगे तो इसका नतीजा पूरी तरह से सीमा रेखा बाहर आता हुआ दंदना तो छक्का। मैंने कहा था प्रमोद गैरत में क्षमता है बड़े बड़े स्टॉक लगाने की, लेकिन इस समय टीम का स्कोर 6 रन से बढ़ता हुआ 25 रन लॉस अप टू विकेट। अब तक 7 गेंदे हैं बनाने हैं और 8 7 में बनाने 8। जो प्रेशर बना था दोनों गेंदबाजों ने, चीनों की सराहना करूंगा। रुपेश की चीनी ने मेहनत खर्चे किए थे 6, रुपेश ने खर्चे किए 5 और सचिन ने यहाँ पे खर्चे किए लगभग 14 रन। इस बार सामने रखी हुई गेंद एक रन आसानी से मुकम्मल और ये क्या कर रहे हैं, गलती से मिस्टेक। यहाँ पे आते हुए 2 रन से बढ़ता है टीम का स्कोर 27। अब बनाने 6 में, बनाने एक आसान सा लक्ष्य है लेकिन नामुमकिन नहीं, क्रिकेट एक कुछ भी हो सकता है। ड्रिंक्स ब्रेक बीच मैदान के अंदर तो करियर टीम का हम यहाँ पे तेज दिन से स्वागत करते हैं। फाइनल में उन्होंने जरूर प्रवेश किया है। ड्रिंक्स ब्रेक बीच मैदान के अंदर हम देखते हुए छह गेंदे बनाने थे 9 में 20, जो 2 गेंदे पे 2 छक्के डाले। प्रमोद गरत ने काफी तारीफ के काबिल। अब बनाने 6 गेंदे और 6 रन की जरूरत। गेंदबाजी संकेत के ऊपर भरोसा दिखाए, क्या संकेत इस गेंद पर कोई करिश्मा दिखा पाएंगे तो आने वाली बात रहेगी। बनाने 6 में 6। टॉस के बॉस ओवले टीम जरूर हो चुकी है लेकिन कंपलसरी यहाँ पे 5 भी आते तो टॉस के बॉस हो चुके। 6 में बनाने 6, टॉस के बलबूते पर 5 चल सकते हैं। सामने बल्लेबाज अजीत पहली बार फेस करेंगे इस समय गेंदबाज संकेत को, रन एंड से मारा करेंगे। 6 में बनाने 6,
इस बार वाट शॉट नजाकत दिखाई गेंद सी मार एक बार चार रन लगभग रोहिंजन टीम से सामना छुट्टा हुआ नजर आता हुआ। क्या ताबड़तोड़ बल्लेबाज है जैसे है वैसे दिशा दिखाई गेंद को देखा उन्होंने कि एक्स्ट्रा कर सीमा रेखा के बाहर कोई फील्डर नहीं है उनका पूरा मौके का फायदा मौके का चौका किसे कहता है इसे अब बढ़ने पांच गेंदे दो रन पांच गेंदे दो रन और नजाकत दिखाने की कोशिश थी अनेक बॉल का इशारा लगभग अब बनाने चार गेंदे एक रन की जरूरत सामने है बल्लेबाज इस बार जबरदस्त प्रहार किया गेंद सी मारे का की तरफ या फिर आसान से जीत मुकम्मल की जीते हुए टीम को ढेर साहब की शुभकामनाएं जरा विशेष सूचना है MH 26B 0028 ये गाड़ी सूट कैलाश कॉम्प्लेक्स जो बिल्डिंग के सामने उनको हटाना है MH 26B 0028 कैलाश कॉम्प्लेक्स के सामने जो बिल्डिंग के सामने जो गाड़ी खड़ी है टी परमिट की गाड़ी है उन्हें हटाना है सारा सिद्धि करेगा संघ संघनायक मैच मैन ऑफ द मैच रॉक स्टार कौन असेल तो नक्कीच विशाल गायकवाड जबरदस्त खेली तर या वेळेस विशाल गायकवाड याला विनंती असेल याचा पण मॅन ऑफ द मॅच साठी हरेश केने पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक याला विनंती असेल आपले शुभ असते या खेळाडूला ट्रॉफी देऊन सन्मानित करायचा आहे बेस्ट ऑफ लक पुढच्या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा असतील चला नाणेबिकी